पासवाली पुलिस थाना अंतर्गत एक वाहन चोरी की वारदात उजागर हुई है, जहां एक 17 वर्षीय नाबालिग ने नशे के शौक पूरे करने के लिए मोपेड चुराई। जहां फिरियादी द्वारा की गई शिकायत के संज्ञान पर आरोपी को 24 घंटे के भीतर हिरासत में लिया गया है। दरअसल 18 अक्टूबर की रात 11:30 बजे कपिल नगर निवासी जुंजार टेम्पोनी कर के घर से उनकी मोपेड चोरी हो गई, जिसके चलते फिरियादी द्वारा पाचपारी पुलिस थाना अंतर्गत 22 अक्टूबर को शिकायत दर्ज कराई गई, जिसके संज्ञान पर पुलिस द्वारा 17 वर्षीय नाबालिग को हिरासत में लिया गया। जहां खोजबीन के दौरान पता चला है कि आरोपी अपने नशे के शौक पूरे करने के लिए ऐसी छोटी मोटी चोरियों को अंजाम देता है। इस मामले में मोपेड बरामद की गई है, जिसकी जानकारी दी सहायक पुलिस निरीक्षक प्रवीण सोमवर्जी ने। दिनांक 22/10/2023 रोजी पुलिस स्टेशनला एक फिर्यादी आले झुंजार कृपाल टेंभुर्णेकर म्हणून, जे की सहयोगनगर मिलिंद बुद्धविहाराच्या जवळ पॉवर ग्रीडच्या जवळ पोलीस ठाणे कपिलनगरच्या हद्दीमध्ये राहतात। त्यांनी येऊन फिर्याद दिली की त्यांची बर्गमॅन स्ट्रीट मोपेड गाडी, जिचा क्रमांक MH 49 BD 5201, ही त्यांनी गमदूर बार कामठी रोड या ठिकाणी पार्किंगमध्ये दिनांक 18/10/2023 रोजी रात्रीच्या वेळी 11:30 दरम्यान लावली। त्यानंतर ते 12 वाजण्याच्या सुमारास बाहेर आले आणि त्यांनी स्वतःची गाडी त्या ठिकाणी आहे का पाहिली असता त्यांना ती गाडी मिळून आली नाही, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस हवालदार पवन भटकर व त्यांची पूर्ण टीम यांनी आम्ही त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीत व नागपूर शहरामध्ये सदर आरोपीचा व गाडीचा शोध घेण्याचा करिता रवाना केले। त्यामध्ये त्यांनी आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत आणि तांत्रिक पद्धतीच्या आधारे यातील चोरीस गेलेली गाडी आणि आरोपी म्हणजे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे, वय वर्ष 17, त्याने ही गाडी चोरी केल्याचे दिसून आले, त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ती गाडी रिकवर करण्यात आलेली आहे। सदरचा विधी संघर्षग्रस्त बालक हा नशेच्या आहारी गेलेला असून अशा प्रकारचे कृत्य करून गाडी चोरी करून त्यामधून आलेल्या पैशातून तो त्याची स्वतःची नशेची लत पूर्ण करण्यासाठी तसेच मित्रांसोबत अशाच प्रकारचे नशेले पदार्थांचं सेवन करण्याकरिता त्यांनी हे प्रकार चोरीचा केल्याचा आमच्या निदर्शनास आलेला आहे। सदर विधी संघर्षग्रस्त बालकाचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत। अद्यापर्यंत त्यावरती कुठे ऑन रेकॉर्ड गुन्हे काही दिसून येत नाही आहेत, परंतु आणखी जास्त डीपमध्ये जाऊन आम्ही त्यामध्ये काही पूर्वीचं त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे तपासण्याचा आमचा शोध चालू आहे। हा मोडस म्हणजे त्याच्याकडे केलेल्या विचारपूसमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की तो एखाद्या पार्किंगच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी व्हेकल्स लावल्या जातात त्या ठिकाणी काही अंतरावरती तो एक दूर अंतरावरून 50-60 फूट अंतरावरून तो दुरूनच लक्ष ठेवून राहायचा। एखादा व्यक्ती ज्यावेळेस त्या ठिकाणी बाईक पार्क करतो आणि त्यानंतर कुठेतरी थोडंसं बाजूला दुकानामध्ये किंवा शॉपमध्ये कुठल्या तरी कामानिमित्त गेला की तो पाहतो की तो किती वेळामध्ये त्याचं काम आटोपणार आहे, म्हणजे जर कोणी खरेदीला एखाद्या दुकानामध्ये गेलेला असेल तर मग त्याला कमीत कमी 1/2 पाऊण तास लागणार हे त्याचं असं गृहीत धरून तो त्या दरम्यानच्या काळामध्ये डुप्लिकेट चावी असेल किंवा त्याच्याकडे अजून कुठल्या प्रकारची काही एक मारतूल असेल किंवा टेस्टर असेल किंवा अशा प्रकारच्या पद्धतीनं त्याचं लॉक तोडून तो गाडी घेऊन अशा प्रकारे चोरी करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।